राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यामध्ये मच्छीमारांच्या नुकसानीसाठी सहा श्रेणी ठरवण्यात आल्या आहेत त्यानुसार मच्छीमारांना पंचवीस हजार ते सहा लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे भरपाई देताना ती कुटुंब हा एक घटक विचारात घेऊन एक रकमी आणि एकदा देण्यात येईल अशी माहिती मत्स्य विकास मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी दिली मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई रकमेच्या सहा श्रेणी निश्चित करण्यात आल्या असून मासेमारी क्षेत्र कायमचे नष्ट झाले असल्यास सहा लाख रुपये प्रकल्पाच्या कार्यक्षम क्षेत्रापासून पाचशे मीटर त्रेजेतील क्षेत्रामधील मासेमारीवर परिणाम झाल्यास चार लाख रुपये हाताने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे झालेले नुकसान दोन लाख रुपये दैनंदिन मासेमारीस निर्माण होणारी अडचण मासेमारी क्षेत्रापर्यंत पोहोचण्यास येणारा वाढीव खर्च यासाठी एक लाख रुपये प्रकल्प बांधकामावेळी पाण्यामध्ये आलेली कढूळता यामुळे मासेमारीवर झालेला तात्पुरता प्रभाव पन्नास हजार रुपये तसेच मासेमारी नौका आणि जाळे यांचे नुकसान झाल्यास पंचवीस हजार रुपये मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून राहा अपडेट